आज आपण फाइव फ्लफी लिटिल रॉबिन्स ही कविता शिकणार आहोत. फाइव फ्लफी लिटिल रॉबिन्स म्हणजे काय, तर पाच गुबगुबीत पक्षी. बघा, या कवितेमध्ये आपल्याला रॉबिन या पक्ष्यांची माहिती घ्यायची आहे. रॉबिन म्हणजे काय, तर रॉबिन हा एक गुबगुबीत असा पक्षी आहे. आणि या कवितेमध्ये या लहान पक्षाचे आपल्याला उडण्याचा कसा प्रयत्न करतात ही माहिती आज आपल्याला ह्या कवितेतून शिकायची आहे. तर बघा, फाइव फ्लफी लिटिल रॉबिन्स लुक्ड अप ॲट द स्काय. पाच गुबगुबीत पक्षी आकाशाकडे बघत होते. का? तर त्यांना आता उडायची इच्छा झालेली होती. इट वॉज टाइम टू लीव द नेस्ट अँड फाइंड आउट हाऊ टू फ्लाय. बघा, पक्षी काय म्हणत होते, ही वेळ आता घरट्यामधून निघून जाण्याची आहे, आकाशात कसे उडावे असं त्यांना वाटत होतं आणि त्यांना त्याची इच्छा होत होती. मग बघा पुढे काय होतंय. फोर फ्लिटर फ्लटर ऑफ बट वन वॉज फुल ऑफ फिअर. त्या पाच पक्ष्यांपैकी चार पक्ष्यांनी उडण्याची हिंमत केली होती, परंतु त्यांना त्यांचा जो एक भाऊ होता, जो लहान रॉबिन पक्षी होता, तो मात्र घाबरला होता. ही सेड इट्स फार टू हाय, आय थिंक आय विल स्टे राईट हिअर. तो घाबरलेला पक्षी म्हणत होता, आकाश तर फारच उंच आहे, मला असं वाटतं की मी खालीच घरट्यात थांबतो. कम ऑन सेड द अदर फ्लाइंग फ्रीली इन द सन. ते बाकीचे चार पक्षी त्याला म्हणत होते की चल घाबरू नकोस, प्रयत्न कर आमच्याबरोबर, चल ए आमच्याबरोबर चल, आपण सूर्याभोवती मुक्तपणे संचार करू आणि मजा करू. सो देअर लिटिल ब्रदर्स ट्राईड इन अँड फाउंड दॅट इट वॉज फन. आणि त्या चार पक्ष्यांनी सांगितल्याप्रमाणे तो पक्षीसुद्धा उडण्याचा प्रयत्न करू लागला आणि तो उडाला सुद्धा आणि त्याला सुद्धा खूप असा आनंद झाला. तर बघा, त्याला पण खूप मज्जा यायला लागली आणि मग त्या चार पक्ष्यांसोबत तो उंच अशी भरारी घेत होता. बघा तर मग त्या रॉबिन पक्ष्याने प्रयत्न केला तर त्याला आनंद मिळाला आणि त्याला उडता पण येऊ लागलं. मग आता आपण पण काय करणार आहोत, त्या रॉबिन पक्ष्याप्रमाणे पण आपण काय करायचं आहे, खूप सारा प्रयत्न करायचा आणि प्रयत्न करून आपल्याला जी गोष्ट येत नाही ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहायचा आणि ती गोष्ट आपण करून दाखवायची आहे.